नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. कंबाईन गट ब पूर्व 2021 या परीक्षेसाठी उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज आपण सुरू करतोय. तर ह्या टेस्ट सिरीजमध्ये कशाप्रकारे आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत ते तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. ते अगोदर या टेस्ट सिरीजची मी वैशिष्ट्ये सांगतो, त्यानंतर त्या टेस्ट सिरीजचं वेळापत्रक आपण देणार आहोत, आणि त्या टेस्ट सिरीजनंतर ती टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची आणि त्याच्यावर कसा डिस्काउंट घ्यायचा, तर ह्या सगळा घटक मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. टेस्ट सिरीज कोणत्या भागावर कशी होईल तेही तुम्हाला सांगतो. तर कंबाईन गट ब पूर्व टेस्ट सिरीज जी आहे, तर या टेस्टचं वैशिष्ट्य असं आहे की आपण दररोज प्रत्येक विषयानुसार दररोज एक त्यामध्ये टेस्ट होणार आहे, आणि या टेस्टचा जो समावेश म्हणजे आयोगाच्या धर्तीवर जो प्रश्नाचा समावेश आहे अशा पद्धतीनं असेल. प्रत्येक टेस्टमध्ये आपण 50 प्रश्न ठेवतोय सध्या, प्रत्येक टेस्टमध्ये 50. आता अशा तुम्हाला जोपर्यंत आपली कंबाईन गटब होत नाही तोपर्यंत प्रत्येक विषयाच्या एकूण 6 टेस्ट त्यामध्ये कंडक्ट होतील. म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री, ज्योग्राफी, सायन्स, इकॉनॉमिक्स हे जे घटक आहेत याच्यावर प्रत्येकी 6 टेस्ट 50 प्रश्नांच्या आपल्या त्या ठिकाणी होईल, आणि शेवटी सगळ्यात मोठी पूर्ण 100 मार्काची लेंथ ती फुल लेंथ टेस्ट आपण त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. मग आता ही प्रत्येक टेस्ट कशी होणार आहे, टेस्ट तुम्हाला अगोदर PDF स्वरूपात मिळेल, संदर्भाचे स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होईल. ओके, आणि या टेस्ट सिरीजचा घटक असा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव त्यामधून होणं गरजेचं आहे, व्हरायटी जास्त येणं गरजेचं आहे, आणि तुमचा सराव आणि कॉन्फिडन्स वाढणं गरजेचं आहे. यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आणि प्रत्येक विषयाच्या म्हणजे अशा एकूण किती टेस्ट होतील, 36 टेस्ट ह्या प्रत्येक विषयाच्या 6, अशा एकूण 6 विषयाच्या 36 टेस्ट, आणि फुल लेंथ टेस्ट सगळ्यात शेवटी होईल अशी एक, तर एकूण 37 टेस्ट तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला मिळतील. जवळपास 1900+ प्रश्नांचा सराव तुम्हाला या टेस्ट सिरीजमधून नक्की पाहायला मिळेल. मग या टेस्ट सिरीजचं वेळापत्रक कसं असणार आहे, तर टेस्ट सिरीजचं वेळापत्रक आपण ऑलरेडी देतोय तुम्हाला. टेस्ट सिरीजचं वेळापत्रक म्हणजे आजपासून 15 जानेवारीपासून ते सुरू होते. पॉलिटीची पहिली असेल, मग हिस्ट्री, मग इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, सायन्स आणि ज्योग्राफी. त्यानंतर पुढच्या पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, सायन्स आणि ज्योग्राफी. फक्त 23 जानेवारी या तारखेला आपले कोणतीच टेस्ट असणार नाही हे इथं लक्षात असू द्या. तर या टेस्टचं वेळापत्रक या पद्धतीनं असेल. तुम्ही समजा 15 जानेवारीची नाही सोडवली तर नंतरही सोडवू शकता, ठीक आहे, किंवा 16 जानेवारीची नंतरही सोडवू शकता, तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीनं सोडवा. पण जास्तीत जास्त प्रश्न आहेत त्यामध्ये, प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्नांचा आपण या ठिकाणी कव्हर करतोय. तर या पद्धतीनं ते 8 फेब्रुवारी, त्यानंतर पुढचं 20 फेब्रुवारीपर्यंत आपल्या ह्या टेस्ट आहे. कोणती टेस्ट कधी होईल काय होईल असं, तर ह्या पॉलिटीच्या एकूण 6 टेस्ट असतील, हिस्ट्रीच्या 6, इकॉनॉमिकच्या 6, करंट अफेअर्स 6, सायन्सच्या 6 आणि ज्योग्राफी 6. सायन्समधला जो बराचसा घटक आहे आपण स्टेट बोर्ड किंवा हे घटक कव्हर करतोय. करंट अफेअरला आपण आपल्या कोर्सच्या व्यतिरिक्त इतर असणारे मुद्दे त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण कव्हर करणार आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त घटकांचा सराव त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त मुद्दे तुमच्या उजळणी झाली पाहिजे, या उद्देशाने आपण ही टेस्ट सिरीज अरेंज करतोय. मग आता ही टेस्ट सिरीज जॉईन करायची कशी, तर टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं गुगल प्ले स्टोअरवर ॲप आहे, MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं टाका. त्यानंतर या अशा प्रकारचा लोगो दिसेल, हे ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करताना तुम्हाला जेव्हा स्क्रीन ओपन कराल तुम्ही ॲपची, तर या पद्धतीनं तुम्हाला दिसेल चालू घडामोडीचा कोर्स ऑलरेडी आपला अपलोड झालेला आहे. आणि यामध्ये स्टोअर सेक्शनमध्ये गेला, स्टोअर सेक्शनमध्ये हे तर दाखवले बघा, स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपले जे कोर्सेस आहेत तर तिथं लॉन्च झालेले बघायला मिळतील. जसं आधुनिक भारताचा इतिहास हा आपला ऑलरेडी लॉन्च झाला आहे, चालू घडामोडीचे 2 भाग आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपण कव्हर केले. जवळपास 700 प्रश्न चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे आपण डिस्कशन केले, आणि त्यानंतर यामध्ये आणखी तुम्हाला कंबाईन गट ब पूर्व टेस्ट सिरीज पॉलिटीचा कोर्स सुद्धा ऑलरेडी लॉन्च झाला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता, डिटेलमध्ये कव्हर केलाय. मग ही स्क्रीन दिसेल, कंबाईन गट ब पूर्व टेस्ट सिरीज. या टेस्ट सिरीजला जेव्हा तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला विंडो अशा पद्धतीनं ओपन होईल. म्हणजे या स्क्रीनवर गेल्यानंतर तुम्ही थोडंसं वर स्क्रोल कराल, ही स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला असं प्राइसिंग प्लॅन दिसेल. पण याच्यामध्ये तुम्हाला कूपन कोड अप्लाय करता येतो. कूपन कोड अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, ही स्क्रीन जेव्हा तुमची ओपन होईल, तुम्ही स्क्रोल कराल त्या टेस्ट सिरीजला ओपन केल्यानंतर, म्हणजे या घटकाला इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. हे थोडंसं वर स्क्रोल केल्यानंतर अशी विंडो दिसेल. हे दिसल्यानंतर इथं व्ह्यू ऑल म्हणून एक ऑप्शन येतोय बघा. व्ह्यू ऑल या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला तिथं कूपन सध्या अवेलेबल आहेत, डिस्काउंट ऑफरच्या कूपन अवेलेबल आहेत, तर त्या कूपनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी व्ह्यू ऑलला ऑप्शन केलं की तुम्हाला अशी विंडो दिसेल. ही विंडो दिसल्यानंतर इथं अप्लाय नावाचं बटन आहे, त्या अप्लाय नावाच्या बटनावर तुम्ही
क्लिक करा. अप्लाय नावाच्या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा डिस्काउंट कोड जो आहे तो तिथं अप्लाय होईल आणि तो अप्लाय झाल्यानंतर पुन्हा त्याचं प्राइम म्हणजे तुम्हाला अशी स्क्रीन तिथं लगेच दिसेल की कूपन कोड अप्लाइड केला आहे म्हणून डन म्हणून. डन म्हटलं की तुम्हाला सुरुवातीला इथं जरी 183 रुपये दिसत असले तरी ते परत कमी होऊन 158 रुपयापर्यंत तुमचं सर्व टेस्ट सिरीज तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि या ठिकाणी जाऊन तुम्ही बाय करू शकता. तर हा डिस्काउंट कोड आहे, हा डिस्काउंट कोड वापरा आणि ह्या टेस्ट सिरीजचा नक्की लाभ घ्या. तुम्हाला जास्तीत जास्त घटक प्रत्येक विषयाचे कव्हर होतील. यामध्ये आपण फक्त काय कव्हर करतो हे लक्षात घ्या. ओके, परत एकदा सांगतो, यामध्ये आपण 6 विषय फक्त फोकस करतोय, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमीज, करंट अफेअर्स, सायन्स आणि ज्योग्राफी, जेणेकरून येणाऱ्या कंबाईन गट ब पूर्वमध्ये तुमचा स्कोर या घटकावर जास्त पद्धतीने व चांगल्या पद्धतीनं आला पाहिजे. ॲप डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की जॉईन करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ॲपवर इतर घटकही तुम्हाला पाहायला मिळतील, तेही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, तर नक्की जॉईन करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. डाऊट वगैरे काय असेल तर ॲपवर तुम्हाला चॅट सेक्शन असतो ॲपवर, आणि त्या ॲपवर असणाऱ्या चॅट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही आपले डाऊट विचारू शकता. म्हणजे या ठिकाणी चॅट ऑप्शन असतो, त्यामध्ये तुम्ही मेसेज करू शकता, तिथं तुम्हाला रिप्लाय वगैरे दिला जातो. तर नक्की जॉईन करा टेस्ट सिरीज आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ओके, थँक्यू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे.